शरदचंद्र गोविंदराव पवार राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक बलाढ्य नाव. पवारांचा जन्म December 12 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. 1956 साली ते शाळेत असताना त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता आणि येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केलं. पवारांनी त्या प्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले आणि त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ही होती शरद पवार यांची राजकारणात खरी एंट्री. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. वयाच्या 24व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागले. सर्वप्रथम 1967 राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी झाला. त्यानंतर शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख वाढतच गेला आणि 18 जुलै 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पहिला शपथविधी पार पडला. पुरोगामी लोकशाही दल या नावाने पवारांनी पुरोधचा प्रयोग केला आणि या आघाडीचे पवार नेते झाले. ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. 1984 लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील 48 केवळ 5 जागा जिंकू शकला आणि त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता. मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचं ठरवलं. March 1985 राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पवार विरोधी पक्षनेते झाले. 1987 9 खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे इंदिरा काँग्रेसमध्ये पुलोच्या स्थापनेनंतर पुन्हा परत प्रवेश केला. June 1988 पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला आणि त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. 26 जून 1988 रोजी शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते, पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्ष अबाधित असलेल्या वर्चस्वाला आता आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर आली. राज्य विधानसभेसाठी February 1990 निवडणुका होणार होत्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 288 तर शिवसेना भाजप युतीने 94 जिंकल्या. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावलं होतं. मात्र सत्ता सोडतील ते पवार कसले. पवारांनी 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर 4 मार्च 1990 रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. आता 1991 लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात 48 जिंकल्या आणि 1989 निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई झाली. मात्र या निवडणुकी प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. PV नरसिंह राव आणि अर्जुन सिंग यांच्याबरोबर पवारांचं नावही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रात येऊ लागल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने PV नरसिंह राव यांना नेतेपदी निवडलं आणि त्यांचा 21 जून 1991 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी पार पडला. नरसिंह रावांनी शरद पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून नेमले. 26 जून 1991 रोजी शरद पवार यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली होती. मात्र राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नरसिंहरावांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमलं आणि 6 मार्च 1993 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी चौथ्यांदा सूत्र आपल्या हाती घेतली. अशा प्रकारे कधी केंद्रात तर कधी राज्यात शरद पवार यांनी आपली कारकीर्द गाजवली. मात्र केंद्रातून राज्याच्या राजकारणात परतल्यामुळेच पवार यांचं पंतप्रधानपद हुकलं असे काही राजकीय विश्लेषक सांगतात. कदाचित त्याला अनेक कारणं असतील, मात्र त्या कारणांमधील हे एक कारण सुद्धा असावं. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.